13 to 14 होते लास्ट लेक्चरला, आत्ता आता का? त्याच्या आधीच्या लेक्चरला. हा, घोरपडे सरांच्या लेक्चरला 13 14 जण होते. सुशांत सेट आणि सुशांत सेट हे जे ऍडमिशनचं काय झालंय सर करतो बोलले सर. कधी करता म्हणा आयएससी 9 तारखेपासून आयएससी एक्झाम आहे सांगितलं सर एक्झामला बसून देणार नाही तर म्हणून तरी पण करतात अजून. आयएससी ला आयएससी एक्झामला परत तुम्हाला करता येणार नाही म्हणावं ते तयार नाही उद्या आज सोमवार आहे आज 27 कधी करायची बोलत मला करता नाही सुशांत काय चाललंय नाही काय शॉप वरच लेवर शॉप वर आहे हो थोडस लेक्चर पण जरा बाहेर थांबत हो असत तू काय शॉप तू करत जा तुझं काय नाही शॉप तू करतो तुझं किमान लेक्चर पण थांबत जा हो नाही आपलं बाकीच्या वेळेस लेक्चर करतो तुझं ऍडमिशन चाललंय ना हो बरं कोण आले ऍडमिशन तू कोण आले सेकंड इयरचे बरेचसे मुलं ऍडमिशन झाले वाटते का एक दोन तीन मुली राहिल्यात सर माहिती माहिती सर त्यांना सांग ना तर ऍडमिशन घ्या म्हणा पटकन कारण आयएस काय जाणार नाही म्हणतो आणि काय काय तू म्हणणं की ऍडमिशन कॅन्सल करायचंय कॅन्सल करायचंय कॅन्सल करायचं म्हणतात एक दोन जणी मुली त्यामुळे त्यांचं ऍडमिशन राहिले आणि म्हणा की आता सेकंड इयर पूर्ण होईल ना लवकरात लवकर कशा गोष्टी एक दोन तीन महिने तर राहिले हा सेकंड इयर पूर्ण होईल ना ठीक आहे आले बाबा आमचे आले वाटते सर ते कोरोना सांगा की कोरोनाच काय झालं टीचर चेंज करायला सांगा की तुम्ही ते चाललंय वाटते काय त्यांचं काय ते चाललंय टीचरच चेंज करायला चाललंय कोरोनाच थोडस जरा ते बोलायचं राहिलं वाटतं काहीतरी मॅडमला पण सांगितले वाटते ते चाललंय का म्हणजे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय सर त्यांना म्हणजे येतच नाही कोरोला अजिबात तरी पण सब्जेक्ट दिलाय त्यांना. नाही होईल कसं आहे की जरा थोडेसे नवीन शिक्षक जरा थोडे पारे करते होईल ते ऍडजस्ट सगळं काही प्रॉब्लेम होणार नाही बरं आता थोडस आपण जनरल बोलू नंतर जनरल तुमचं आपण लेक्चर आपले यश मी तुम्हाला एक मीटिंग अरेंज करायला सांगितले बघ जनरल जनरल आपल्याला एक सगळ्या मुलांचे काय प्रॉब्लेम आहेत वगैरे त्यासाठी जनरल तुला म्हणतो पाठीमागून आपले म्हणजे कॉलेजमध्ये नाही बाकीचे आपण जनरल एक मीटिंग आपल्या मुलांसाठी काय प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांसाठी आपली एक मीटिंग तुला म्हणलं होतं अर्जेंट बघ तुला आता कधी जमेल त्यावेळेस कर मुलांना सगळे एकत्रित मुलं असली पाहिजे बरोबर आणि आपण त्यांच्याशी बोलू बाबा बाकीच्या काय प्रॉब्लेम आहेत किंवा का काही मुलं म्हणजे जॉईन का करत नाही त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू आणि लेक्चरला म्हणजे ऍडमिशन का घेतलं नाही त्या संदर्भात आणि बाकीचं मग काय आपलं आपलं आपण करतोय लेक्चरला आपलं आपलं बाकीच बघतोय तर मला काय म्हणतं की आपलं जे तुम्हाला पाठीमागे मी एक सब्जेक्ट सांगितलं घ्यायला बघा वेबसाईट साठी तर सर्वांनी आता घेतले असतील आता मला वाटतं किती मुलं 11 मुलं आहेत म्हणजे 10 मुलं आहेत मी 11 मी असेल 10 मुलं आहेत 10% आहे ओके की तुम्ही झाला अभिषेक लगेच लेफ्ट झाला वेबसाईटचं विचारता म्हणून लेफ्ट झाला मला काय म्हणायचं आहे की ऍक्च्युअली तुमचा तुम्हालाच तुमचा हा फायदा आहे की आपल्याला आणि दुसरे तुम्हाला मला सांगायचं होतं की ज्यावेळेस तुम्ही स्टार्टअप चालू कराल तर सी ट्रिपल आय मधनं आपल्या सी ट्रिपल आय मध्ये तुम्हाला ज्यावेळेस स्टार्टअप सुरू कराल आपल्या सी ट्रिपल आयच्या अंडर तर तुम्हाला इथून लोन मिळू शकतं गव्हर्नमेंटचं जे टाटाच्याच अंडर हे आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातनं लोन पास होऊ शकतं तुम्हाला बिझनेस साठी जर लोन पाहिजे असेल तर लोन पास होऊ शकतं त्यामुळे बघा विचार करा आपण म्हणजे जॉब देणारा कोण होऊ शकतो
आणि आपल्याला तिथल्या पण त्यांच्या मुलाला जॉब मिळू शकतात. प्लस आपण पण प्लेसमेंटच बघणारच आहोत की त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे ते मी शेवटच्या थर्ड इयरच्या मुलांना शेवटचा 1 महिना प्लेसमेंट संदर्भात त्यांचे काही इम्प्लिमेंटेशन असेल किंवा त्यांचे काय डेव्हलपमेंट असेल तर ते खास करून आपण आपल्या सिलेबस व्यतिरिक्त 1 महिना मी प्लेसमेंटचा प्लेसमेंट साठी विद्यार्थ्यासाठी ठेवला की त्याच्यामध्ये कोणाचं काय कमी असेल. समजा आता यशला आवड असेल डिजिटल मध्ये करण्याची, डिजिटल मार्केटिंग असेल, डिजिटल बरेच म्हणजे त्याला डिजिटल मध्ये आवड आहे, तर त्या संदर्भात त्याला आवड असेल तर आपण त्या संदर्भात त्याला जे काही गोष्टी लागतात त्या संदर्भात आपण गायडन्स करणार. समजा एखाद्याला वाटलं मी सॉफ्टवेअर टेस्टिंग करणार आहे त्याच्यामध्ये मला जॉब करायचा तो त्याच्यात करू शकतो. आणि समजा एखाद्याला वाटलं की मला काय करायचंय की वेब डिझायनिंग, वेब डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे त्या संदर्भात आपण त्याला त्याच करणार आहोत. म्हणजे थर्ड इयरला आपण 1 महिना त्यासाठी ठेवलेला आहे म्हणतात. म्हणून तुम्ही पण आता मी तुम्हाला काय सांगतो की आतापासून बऱ्याचशा गोष्टी सुरुवात करायची आपल्याला की थर्ड इयरला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो वे आहे म्हणजे तुम्हाला जो जॉब करायचा आहे तुम्हाला जो तुमचा वे घ्यायचा आहे तो वे चूज करायला सोपा जाईल की आपण कुठल्या फील्ड मध्ये जॉब करायचा आहे किंवा कुठल्या वे ला जायचं आहे ते तुम्हाला सोपं जाईल. आता मला बघा की आपलं जवळजवळ 3 चॅप्टर आपले संपले, 3 चॅप्टरच्या वरतीच मला वाटतं संपलं. पण मी माझ्या लेक्चरला किमान 10 मुलं असतातच, 10-11 मुलं असतात. बाकीचे मुलं कुठं जातात म्हणजे का जॉईन करत नाही त्यांना, म्हणजे करायचं नाही त्यांना, जॉब करायचं नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे त्यांचा, हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. ठीक आहे, तर आता मला काय म्हणायचं की आपलं जे आहे ते आपण वेब डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो वेब डिझायनिंगचा पार्ट मी मला मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला स्ट्रक्चर कसं बनवायचं आता तुम्हाला आता बरेच आपला गॅप पडला म्हणजे ते 20-30 दिवस झाले. म्हणजे आपला तुमचा काय लेक्चरचं जे रुटीन चालू होतं त्याच्यामध्ये गॅप पडून 20-30 दिवस झाले. एक तर आपण ऑनलाईन लेक्चर घेतो, आता ऑनलाईन लेक्चर मध्ये किती मुलं खरोखर ऐकतात किंवा किती मुलं खरोखर बघतात की सर काय शिकवतात किंवा काय लेक्चर होतं किंवा काय प्रॅक्टिकल घेतात सर ऑनलाईन, की तुम्हाला काय तयार करायला सांगितलेलं, काय काय जण एकदमच होतात आणि म्हणतात काय काय सांगितलं सरांनी काय माहित, लेक्चरला काय सांगितलं काय माहित, काय बनवायला सांगितलं काय माहित, कुठला सब्जेक्ट सांगतात सर ती पण कळे नाही. तर मला सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही चूज कराल त्यावेळेस तुम्ही एखादी वेबसाईट बनवायला घ्या, मग त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येणार आहेत आणि जे बरेचसे प्रॉब्लेम आलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटणार आहात. म्हणजे आपला काय पण बाकीचे ठीक आहे. मी काय म्हणतो की तुम्हाला वेब डिझायनिंगचा पार्ट घेतला तर वेब डिझायनिंग मध्ये प्रत्येकाची स्वतःची, मी तुम्हाला म्हणतो मी प्रत्येकाला वेगळी मला वेबसाईट पाहिजे, म्हणजे मी ग्रुप म्हणून वेबसाईट तयार करतो असं नको आहे. प्रत्येक सब्जेक्ट भरपूर आहे, अरे कितीतरी सब्जेक्ट आहेत जे वेबसाईट बनवायची आपल्याला आणि त्या सब्जेक्ट मध्ये आपल्या टॉपिक मध्ये आपल्याला वेबसाईट बनवायची. आता मला वाटतं यश न कुठला घेतला, यश तू कुठला घेतला अरे सर्व्हर काउंट सर, हा जिम चा तो घेतलेला. आता काय प्रोग्रेस आहे बाबा, किती पर्यंत आले, आता कुठपर्यंत आले झाले बऱ्यापैकी लॉग इन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन राहिले. हा मग मला फक्त थोडस ते आपल्या सगळ्या मुलांना पण आपल्याला दाखवायची वेबसाईट ऍक्च्युअली तुझ्याकडे आता आहे का, दाखवू शकतोस का आता, म्हणजे मुलांना पण दाखवतो अशा पद्धतीने किमान वेबसाईट बनवता आली पाहिजे. आहे का तुझ्याकडे आता सर? आता मोबाईल वरती लेक्चर, नेक्स्ट लेक्चरला दाखवतो. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला तुझं सुजाता आहे का? सुजाता हा तुझं पण आहे ना टॉपिक, जे मला वाटतं तुझा टॉपिक घ्यायचा होता स्केटिंगचा. हा मग तू काय काय केलं बघा, तुम्हाला दाखवलेली तेवढीच झाली म्हणजे त्याच्या पुढची थोडीशी. बर ठीक आहे, मग आपण मग तुझ्यात काय अडचण असतील त्या अडचणी पण आपण सॉल्व्ह करू. म्हणजे तुला काय समजा एखादा पार्ट सीएसएसचा पार्ट समजला नसेल तर सीएसएस पार्ट कसे अटॅच करायचे ते बघू. आणि हे तुम्हाला मी तुम्हाला बनवायला सांगतो, त्याच्यानंतर आपण त्याला अजून चांगला ग्लो आणणार आहे. म्हणजे चांगला अजून तुमची वेबसाईट कशी दिसेल, मग त्याला एखादं टेम्पलेट कसं वापरायचं, आता तुमची तुम्ही तयार करायचं आहे, त्याच्यानंतर टेम्पलेट हाऊ टू इम्प्लिमेंट अँड हाऊ टू यूज टेम्पलेट हे तुम्हाला एका लेक्चरला मी तुम्हाला दाखवणार आहे की टेम्पलेट कसं वापरायचं, त्या टेम्पलेट मधल्या गोष्टी कशा घ्यायच्या, एखादा स्लाइडर आपल्या वेबसाईटला कसा व्ह्यू करायचा, ह्या गोष्टी सुद्धा आपण शिकणार आहोत. आपल्याला एक बेस्ट डिझायनर, वेब डिझायनर आपल्याला व्हायचं, ज्याला आवड आहे तो 100% शिकणार आहे आणि ज्याला आवड नाही
तो असाच बसणार. ओके, तर सिलेबस तर आपला बऱ्यापैकी कव्हर होत आलेला आहे, मला सिलेबस संदर्भातलं नाही, पण तुम्हाला त्या सब्जेक्ट मधनं काहीतरी आलं पाहिजे, म्हणजे त्या सब्जेक्ट मधनं मला काहीतरी शिकता आलं पाहिजे. सब्जेक्ट वेब डिझायनिंग होता आणि एक तर तुम्हाला काहीच नाही असं नाही झालं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे की सब्जेक्ट वेब डिझायनिंगचा आहे, पण मी एक वेबसाईट किमान एक तरी वेबसाईट डिझाईन करू शकलो तर तुम्हाला अभिमान पाहिजे, किंवा त्याचं काही तुम्हाला बेनिफिट मिळाला पाहिजे, किंवा एखाद्याची तुम्ही वेबसाईट डिझाईन करून त्याच्यातून तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे. मी तुम्हाला हे सांगितले की असा एखादा क्लायंट सिलेक्ट करा की तो लाईव्ह तुम्हाला करता आली पाहिजे तुमची वेबसाईट. म्हणजे स्केटिंगचा आहे तर ती ज्या क्लासमध्ये आहे त्याच क्लासच्या सरांना सांगून तू स्केटिंगची वेबसाईट बनवू शकते आणि ती आपण होस्ट करू, ती आपण मला वाटतं लाईव्ह करू. म्हणजे ती वेबसाईट स्केटिंगची तुझ्या क्लासचं नाव जे काय असेल त्या क्लासच्या नावानं आपण रन करू, म्हणजे ते क्लासचे सर पण तुझ्यावरती खुश होणार. म्हणजे ते म्हणतील की ठीक आहे, मग त्याला काय जे खर्च येतोय डिझाईन रजिस्टर डोमेन रजिस्ट्रेशन होस्टिंगला जो खर्च येतोय तो तुझा क्लासचा सर घेईल. प्लस त्यांना म्हणा की किमान मला एक थोडंफार तरी 1,000 2,000 तेव्हा तर किमान घ्या. अगदीच तुम्ही एकदम 10,000 रुपये 5,000 रुपये असं मागू नका. पहिलं जे काम आहे त्या कामात जास्त अपेक्षा करायची नाही, कारण ते काम तुम्हाला शिकण्यासाठी आहे. त्यामुळे पहिल्या कामात जास्त अपेक्षा करणार नाही. दुसऱ्या कामात तुम्ही प्रोफेशनली ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनली डिझाईन कराल त्यावेळेस तुम्ही प्रोफेशनली चार्ज करू शकता, पण पहिल्या कामात किमान. आता पहिलं काम यशचं होतं, यशने एक लोगो बनवला, त्या लोगोला त्याने 1,000 रुपये घेतले, आता तो 3,000 चार्ज करू शकतो. का तर आता तो प्रोफेशनली डिझाईन करू शकतो, त्या लोगोमध्ये त्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. त्यानंतर विजिटिंग कार्ड, एखादं विजिटिंग कार्ड बनवून द्यायचं 500 रुपये डिझाईन तो घेऊ शकतो, आता प्रोफेशनली चार्ज करू शकतो. ओके, म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता किंवा आपल्याला त्याचं बेनिफिट मिळू शकतं. तर वेब डिझायनिंग मध्ये बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत ज्या तुम्ही डिझाईन करू शकता, बरेचसे सब्जेक्ट आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर तुम्ही करू शकता. मी तर म्हणतोय हे तुमच्या तुमच्या जवळ आसपासचे बरेचसे सब्जेक्ट आहेत ते घ्या आणि करा. ओके, तर मला म्हणायचं असं होतं की आपण काय काय शिकलो, तर सीएसएस शिकलो. सीएसएस म्हणजे काय रे? कॅस्केडिंग स्टाईल. हा, कॅस्केडिंग स्टाईल. त्याचे टाइप्स आहेत, वेरियस टाइप्स इन सीएसएस. किती कुठले टाइप्स आहेत सांगा वगैरे थोडस. आपण 3 टाइप्स आहेत. कुठले कुठले? फर्स्ट इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, 3 टाइप, 3 टाइप्स ऑफ सीएसएस. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आपण बघितले. 3 टाइप्स मध्ये इनलाईन सीएसएस म्हणजे काय? इनलाईन सीएसएस म्हणजे काय? लाईन मध्येच लिहिली जाते सर, ती डिवच्या पुढे, डिव्हिजनच्या पुढे स्टाईल इक्वल टू स्टाईल असं युज केलं जातं आणि इक्वल टू च्या पुढे ते लिहिली जाते सीएसएस लाईन मध्ये. व्हेरी गुड आकाश, म्हणजे तुझ्या तू मला मला वाटतं तू केलंय प्रॅक्टिस, त्याच्यामुळे तुझं ते लक्षात आलं की इनलाईन सीएसएस म्हणजे काय. तर त्याच लाईन मध्ये, म्हणजे एखादा तुमचा डिव असेल त्या डिव मध्ये तुम्ही लाईन लाईन म्हणजे इनलाईन शब्दातच त्याचा लक्षात ठेवा. परत जर कोणी म्हणजे ज्यांना माहित नसेल त्यांनी परत लक्षात ठेवा की इनलाईन सीएसएस आपण कुठं करतो रे, की त्याच लाईन मध्ये तो कुठं करतो. म्हणजे त्या डिव मध्ये मला वाटतं आपल्याकडे ती वेबसाईट असेल, आपण जे केलेली आहे ती वेबसाईट मध्ये. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी तुमच्या लक्षात. ओपन करून तुम्हाला दाखवू आपण. म्हणजे त्याच लाईन मध्ये तो कोड जो सीएसएस करत असा तर त्याला आपण काय म्हणतो? इनलाईन सीएसएस. जर आपल्याला एक्सटर्नल सीएसएस म्हणजे काय? यश, आकाश, सुजाता, एक्सटर्नल सीएसएस म्हणजे काय? एक्सटर्नल म्हणजे सीएसएस एक्स्ट्रा पेज असतं त्याच्यावरती ती सीएसएस लिहिलेली असते. राईट, म्हणजे एक एक्स्ट्रा म्हणजे एक सीएसएस ची फाईल तयार करतो आपण. जशी एचटीएमएल ची फाईल तयार करतो तशी आपण एक सीएसएस ची फाईल तयार करतो. म्हणजे तुम्हाला आता दाखवतो मी बघा. शेअर हा, आता हे पेज आहे.
हा जो डीव आहे ओके हा जो डीव आहे जी इनलाईन त्याने सांगितलं आकाशन आपल्याला इनलाईन बद्दल सांगितलं बघा तर हा डीव मध्ये मी हिथच स्टाईल लिहिलेली आहे स्टाईल म्हणजे काय प्रथम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे स्टाईल म्हणजे एखाद्या वर्डला टेक्स्टला इमेजला तुमच्या पूर्ण डीवला जे काय आपण ऍट्रिब्यूट असाइन करतो जे काय आपण स्टाईल असाइन करतो त्यांना आपण स्टाईल म्हणतो मग स्टाईल मध्ये बघा जसं की तुम्हाला ना म्हणत होतो तुम्ही आता ड्रेस घातला ड्रेस मध्ये काय शूज घातलाय पॅन्ट घातले शर्ट घातलाय मग तो कुठल्या प्रकारचा घातलाय त्याला आपण स्टाईल म्हणतो बरोबर तसंच त्या डीवला जी आपण स्टाईल असाइन केली स्टाईल म्हणजे विड्थ हाईट बॅकग्राऊंड कलर फॉन्ट कलर हे जे काही ऍट्रिब्यूट्स वापरून आपण जे त्याला आपण एक वेगळं रूप धारण करतो म्हणजे त्याला आपण वेगळं डिझाईन करतो त्याला आपण स्टाईल म्हणतो मग ती जी स्टाईल आहे स्टाईल शीट ती ह्या डीव मध्येच ह्या लाईनलाच वापरली आपण त्याला म्हणून काय म्हणतो इनलाईन सीएसएस आणि जे आता आकाशने सांगितलं एक्सटर्नल सीएसएस म्हणजे काय तर त्याची वेगळी फाईल असते बघा ह्या आपण हा जो फोल्डर आपण केला होता वेबसाईटचा त्याच्यामध्ये एक सीएसएस चा फोल्डर तयार केला आणि त्याच्यामध्ये गॅलरी डॉट सीएसएस या नावाने एक फाईल तयार केली बरोबर आणि स्टाईल दुसरी जी आहे ती आपली स्टाईल डॉट सीएसएस नावाने एक फाईल तयार केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची सीएसएस तयार करता मग त्याच्यामध्ये डॉट न हा क्लास सुरू होतो या क्लासमध्ये तुम्ही ती स्टाईल अप्लाय करता बरोबर म्हणजे त्याला तुम्ही ही स्टाईल अप्लाय करता त्यानंतर तुम्हाला मी हाऊ टू लिंक सीएसएस फाईल इन युअर पेज तर कशा पद्धतीने तुम्ही सीएसएस फाईलची लिंक देऊ शकता हे पण आपण बघितलं म्हणजे आता एक्सटर्नल सीएसएस जे आहे ते अशा पद्धतीने आपण कनेक्ट करतो म्हणजे तुमच्या प्रत्येक पेज मध्ये हे एक्सटर्नल सीएसएस आपण ऍड करतो ते कशा पद्धतीने करतो रे लिंक टाईप इज इक्वल टू टेक्स्ट डॉट स्लॅश सीएसएस रिलेशन रिलेशन स्टाईल शीट एचआरएफ सीएसएस म्हणजे हा एचआरएफ आहे तो हा आपला पाथ आहे म्हणजे जी फाईल आपण तयार केली ना एक्सटर्नल फाईल जी या फोल्डर मध्ये ठेवली आपण बघा गॅलरी आणि स्टाईल नावाची तर ही फाईलचा जो पाथ आहे तो पाथ आपल्या पेज मध्ये आपण अशा पद्धतीने एच आर ई एफ नावानं अशा पद्धतीने आपण तो पाथ तिथे असाइन करतो त्यावेळेस मग तुम्ही जे बनवलेले क्लास आहे आता हे जे क्लास आहेत ना डीव क्लास मेन डीव म्हणजे हा जो क्लास आहे तुम्ही इथं अप्लाय करू शकता ओके एक्सटर्नल झालं इनलाईन झालं त्यानंतर इंटरनल सीएस म्हणजे काय सर हा म्हणजे हेड ज्या हेड टॅग मध्ये तुम्ही डायरेक्ट त्याच पेज मध्ये सर जर तुम्ही क्लासेस वापरू शकता त्याच पेज मध्ये तुम्ही क्लासचा युज करून सीएसएस बनवता त्याला आपण इंटरनल सीएसएस त्यालाच आपण दुसरं नाव काय तर एम्बेडेड सीएसएस लक्षात घ्या इंटरनल सीएसएसला दोन नाव आहेत एक एम्बेडेड सीएसएस आहे आणि एक इंटरनल सीएसएस आहे इंटरनल सीएसएसचा एम्बेडेड पण म्हणू शकतो किंवा इंटरनल परत ते म्हणाल की सर आम्हाला तीन टाईप शिकवलं एक आहे इंटरनल एक्सटर्नल आणि इनलाईन मग हे एम्बेडेड कुठून आला असं तुम्ही म्हणाल पण इंटरनललाच आपण एम्बेडेड म्हणतो दोन्ही टाईप मध्ये म्हणतो एम्बेडेड म्हणजे त्यातच त्याच्यामध्ये तुमची सीएसएस डिझाईन करणं म्हणजे ती त्याच पेज मध्ये हे जे क्लास तयार करत ना आपण ते आपण त्याच पेज मध्ये तयार करतो त्याला आपण एम्बेडेड सीएसएस म्हणतो किंवा इंटरनल सीएसएस हे काय तरी क्लास आहे आपण बघा क्लास कसे आपण तयार करतो तर डॉट न आपण क्लास तयार करतो मग क्लासचं नाव तुम्ही काही देऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते क्लासचं नाव देऊ शकता पण आपण काय केलं की त्याच्या संदर्भातलं नाव असावं की तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कुठला क्लास सुरू केलाय त्याच्यामुळे आता मेनूचा असेल तर मेनूचा क्लास इथं आपण घेतला मग त्याच्यामधले हे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहेत मग त्याची विड्थ आहे हाईट आहे बॅकग्राऊंड कलर आहे हे तुम्हाला काम मी का कसा कसा सांगतो तुम्हाला हे ज्यावेळेस आपण डायरेक्टली ऑलरेडी जे डिझाईन रिलेटेड टेम्पलेट आहेत ते टेम्पलेट युज करताना आपल्याला आपल्याला माहित असलं पाहिजे की क्लास कशाला म्हणायचं क्लास कुठं असतो त्याच्यामध्ये ह्या हे जे टॅग आहेत हे टॅग कशासाठी वापरतात तर तुम्हाला ते टेम्पलेट एडिट करता येईल अदरवाइज ते टेम्पलेट एडिट करता येईल नाही करता येणार आता फ्लोअर
म्हणजे हा फ्लोअर कशासाठी वापरतो आपण, पॅडिंग कशासाठी वापरतो, फक्त कलर कशासाठी वापरतो, फाउंड वेट कशासाठी वापरतो, आता एकेकानं सांगा मला फ्लोअर कशासाठी वापरतो रे तुझ्या आता? कोण सांगेल? आकाश सर लेफ्ट फ्लोट वापरले लेफ्ट साइडला फ्लोट होते बघा आता लेफ्ट साइडला जात. हा बरोबर एक नंबर. तर मला काय बाकी लगेच लिफ्ट व्हायचं नाही. मी एखाद्याचं नाव घेतो म्हणजे त्यांनी लगेच लिफ्ट व्हायचं नाही. तुम्हाला नाही आलं तर मी काय तुम्हाला लगेच काय कुठं फासा चढवणार आहे का किंवा काय करणार आहे का शिक्षा देणार आहे का? तेव्हा नाही आलं तर घाबरायचं ना आपल्याला. ओके ठीक आहे, दुसऱ्या एखाद्याला येते तो सांगतोय, तुम्ही ऐकायचं आणि परत समजून घ्यायचं. आपण रिव्हिजन त्यासाठीच घेतोय की तुम्हाला थोडस ज्या गोष्टी लक्षात आलं आपण कशासाठी घेतोय की तुम्हाला त्याच ट्रॅक वरती आणण्यासाठी. म्हणजे जे आपला ट्रॅक चालला होता पाठीमागं फास्ट मध्ये तोच ट्रॅक आपल्याला परत फास्ट लिहायचा आहे. आणि सिलेबस संपून आपल्याला एखादी छानशी वेबसाईट प्रत्येकाची मला रेडी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी आपण थोडस ट्रॅक रिवाइज घेतोय. आता आकाशनं मला ते काम केलंय बऱ्यापैकी, त्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमच्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. नाहीतर तुम्हाला ह्या कुठले टॅग वापरल्यात, कुठल्या टॅगला कशासाठी वापरल्यात ते लक्षात राहणार नाही. जसं आकाशने सांगितलं होतं फ्लोट लेफ्ट फ्लोट राईट, म्हणजे दोन डीव मध्ये आपल्याला समजा कंपार्टमेंट करायचे असतील. जसं की आपल्या घरामध्ये आपण बघा बेडरूम आणि किचन याच्यामध्ये दोन डीव मध्ये कंपार्टमेंट करताना आपण काय करतो बेडरूम राईटला लेफ्टला असं आपण तयार करून आपण काय करतो कंपार्टमेंट करतो. तसंच ते फ्लोट करायचं आपल्याला म्हणजे एक डीव घेतला आपण जसं की एक सर्कल एक चौकोन घेतल्याच्यामध्ये दोन डीव घ्यायचे आपल्याला. त्या दोन्ही डीवला कुठल्या डीवला कुठल्या साईडला असलं पाहिजे आणि कुठल्या डीवला कोणत्या साईडला असलं पाहिजे त्या दोन्हीचं फ्लोटिंग करण्यासाठी आपण हा टॅग वापरतो. ओके त्यानंतर पॅडिंग पॅडिंग मग पॅडिंग कशासाठी वापरतो रे तुम्हाला मी पॅडिंग आणि मार्जिन दोन सांगितले होते. मार्जिन कशासाठी वापरतो आणि पॅडिंग कशासाठी वापरतो रे आपण? यश सर एखाद्या पर्टिक्युलर साईज जर त्याला सेंटर वगैरे घ्यायचं असेल किंवा नेव्हिगेशन बार वरती त्याला जर फिक्स मध्ये आपल्याला जर करायचं असेल तर त्याला आपण मार्जिन किंवा पॅडिंग देऊ शकतो. हा म्हणजे आपल्याला एखाद्या समजा साईडला जागा सोडायची असेल असं म्हणजे आता मार्जिन आणि पॅडिंग मध्ये डिफरंट काय डिफरन्स फक्त तेवढा लक्षात घ्या तुमच्या म्हणजे तुमचं पूर्ण मार्जिन आणि पॅडिंग लक्ष देईल डिफरन्स काय त्याच्यामध्ये काय वेगळे पण काय मार्जिन जे आहे. सर मार्जिन आपण लेफ्ट किंवा राईट कडून देऊ शकतो आणि पॅडिंग ऑल साइड ने पण देऊ शकतो. नाही मार्जिन आपण असं काय नाही मार्जिन सुद्धा ऑल साइड ने देऊ शकतो. लेफ्ट लेफ्ट सर मार्जिन ती बाहेरची स्क्रीन असते ना म्हणजे बाहेरचं अंतर असतं आणि पॅडिंग म्हणजे आतमधलं असतं. परफेक्ट लक्षात ठेवलंय तो परफेक्ट लक्षात ठेवलंय. येस जरा परत लक्षात घे. मार्जिन म्हणजे मी तुम्हाला एक साधे एक्झाम्पल सांगतो मार्जिन कसं असतं बघा. आता मला सांग आता एक आपण बंगला बांधतो घरात बरोबर. तर त्या बंगल्याला आपण एक बाहेर एक कंपाऊंड टाकतो बरोबर. तर ते कंपाऊंड टाकतो त्या कंपाऊंडच्या बाहेरचा जो स्पेस असतो म्हणजे तिकडे जो स्पेस म्हणून आपण बाहेरचा स्पेस कंपाऊंडच्या बाहेरची स्पेस सोडतो त्याला मार्जिन म्हणायचं. आणि कंपाऊंडच्या आत स्पेस सोडून जे घर बांधतो आपण त्याला पॅडिंग म्हणायचं. आलं का लक्षात? यश आता येस सर. हा लक्षात विसरायचं नाही कधी की पॅडिंग कुठं असतं. तर एखादा डीव समजा तू टाकलं ना तू म्हणला की मला एखाद्या अक्षर खाली वरती घ्यायचंय किंवा राईट लेफ्टला घ्यायचंय म्हणजे आतून घ्यायचंय तर पॅडिंग वापरायचं. आणि बाहेरून म्हणजे कुठनं की डीव जो घेतला एखादा त्या डीवला बाहेरून तुला एखादी स्पेस सोडायची असेल तर त्या ठिकाणी तू मार्जिन युज करतो म्हणजे मार्जिन सोडायचं म्हणजे बाहेरच्या साईडला बाहेरील साईडला जर तुला स्पेस सोडायचा एवढं लक्षात ठेवायचं की आता जसं आकाशने सांगितलं ना बाहेरील साईडला तुला अंतर सोडायचं असेल म्हणजे जागा सोडायची असेल तर मार्जिन आतील साईडला द्यायचं असेल तर पॅडिंग एवढंच लक्षात ठेवा. ओके फाउंड साईज हा फाउंडला साईज असते हे मला काय तुम्हाला लक्षात असेल लक्षात असणार याचा काही प्रॉब्लेम नाही. कलर कलर तुम्हाला माहित आहे. फाउंड वेट हा बोल्ड किंवा हे करण्यासाठी तुम्ही आपण फाउंड वेट वापरू शकता. त्यानंतर ह्याच्यातलं वेगळं कुठलं अजून आहे रे तुम्हाला
आता टेक्स्ट इंडेंट साठी कसं वापरत आपण टेक्स्ट इंडेंट महत्वाचं आहे तुम्हाला फॉर्मॅटिंग करायला लागणार ते टेक्स्ट इंडेंट साठी वापरतो आपण राईट आकाश सर पॅरेग्राफ मध्ये टेक्स्ट असतो ना वर्ड असतो आकाशला खूप प्रॅक्टिस केली दिसते बरं का येस बघ तू प्रॅक्टिस मला जरा कमी झाली तुझी प्रॅक्टिस आकाशने टॅग वापरलेत सगळे टेक्स्ट इंडेंट परफेक्ट लक्ष राहिलाय जो पॅरेग्राफ आपण वापरतो जो पॅरेग्राफ आपण घेतो वेबसाईट मध्ये त्या पॅरेग्राफला फ्रंटला तुम्हाला आपण बघा पॅरेग्राफ लिहिताना नेहमी थोडासा स्पेस म्हणजे फर्स्ट जी लाईन आहे त्या फर्स्ट लाईन मध्ये थोडीशी आपण स्पेस सोडतो आणि तिथून पॅरेग्राफ सुरू करतो आणि त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ जो आहे सेकंड पॅरेग्राफ जो आहे तो पण आपण तशा पद्धतीने आपण सुरुवात करतो म्हणजे वेब हे जे पेज आहे ना पेज रन करू तुम्हाला पेज रन केलं का तुम्हाला लक्ष मिनिट हा आता पॅरेग्राफ ओके या ठिकाणी पॅरेग्राफला आपण ह्या ठिकाणी स्पेस सोडलाय बघ या ठिकाणी ह्या पॅरेग्राफला हा ह्याच्या पुढे तुम्हाला स्पेस सोडायचं असेल तर तुम्ही काय करणार टेक्स्ट इंडेंट हा टॅब वापरणार तुमचं मला आता मी जे सांगतोय तुम्हाला आता वाटलंच तर मराठीत तुमच्या इथे लिहून घेतलं तरी चालेल म्हणजे टॅब कुठला टेक कशा वापरतात हे तरी तुम्ही लिहून घेतलं चालेल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला लिहायची गरज नाही बघायची गरज नाही आणि कशाची गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिक तो लक्षात येईल की हा टॅग कशासाठी युज केला जातो ओके तर हा पॅरेग्राफ टेक्स्ट इंडेंट साठी आपण यासाठी वापरला जातो ओके ओव्हरफ्लो वेगळं बाकीचे रेग्युलर टॅग तुमच्या लक्षात असतील ओव्हरफ्लो हे लागतात टॅग सारखे लागतात टॅग हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला लागतात तर हे टॅग तुमच्या लक्षात असले पाहिजे ओव्हरफ्लो कसे वापरतो रे हा स्क्रोल होतो म्हणजे की तुमच्या वेबसाईट मध्ये समजा डेटा जास्त एखादा पॅरेग्राफ मोठा असेल किंवा माहिती जास्त असेल आता बघा ह्या ठिकाणी मी ह्या साईडला थोडासा स्क्रोल टाकला आता माहिती जर वाढवली तर माझा हा पार्ट हलणार नाही पण आतमधला डेटा स्क्रोल होऊ शकतो म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे आहे असं स्ट्रक्चर स्थिर असणार फक्त आतला डेटा मला स्क्रोल करायचा असेल तर मी असा स्क्रोल करू शकतो त्यासाठी आपण काय करतो ओव्हरफ्लो म्हणजे ओव्हरफ्लोचा आपण युज करून ते आपण या ठिकाणी वापरणार आहे तर ओव्हरफ्लो टॅग लक्षात आला सगळ्यांच्या मला वाटतं आला असेल ठीक आहे त्यानंतर वेगळा अजून कुठला टॅग आहे हा आता एक मार्क्यू टॅग जे आपण वापरलेला आहे तर मार्क्यू टॅगचे महत्वाचे अट्रिब्यूट कुठले कुठले रे मार्क्यू टॅगचे अट्रिब्यूट कुठले कुठले महत्वाचे आहे एच ओव्हर सर ठीक आहे आठवत नसेल तर परत बघा लक्षात असले पाहिजे म्हणजे हे विसरायचं नाही जे प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेच पाहिजे बघा त्याचे ऍट्रिब्यूट एक्सप्लेन मार्क व्हॉट इज मार्क्यू टॅग अँड एक्सप्लेन इट्स ऍट्रिब्यूट असा क्वेश्चन पडू शकतो 8 मार्काला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे किंवा तुम्हाला एखाद्याने विचारलं मार्क्यू टॅग मध्ये कुठले ऍट्रिब्यूट असतात एखाद्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला जॉबसाठी तर तुम्हाला मार्क्यू टॅग म्हणजे काय माहित असला पाहिजे आणि त्याच्यातले वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत ते ऍट्रिब्यूट सुद्धा तुम्हाला सापडले पाहिजे ना कुठले कुठले ऍट्रिब्यूट बिहेवियर कशासाठी वापरतात बिहेवियर रे बिहेवियर ऍट्रिब्यूट हा कशासाठी वापरतो आपण लिहिले की इथे स्क्रोलिंग म्हणजे हा इमेज असेल किंवा तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे स्क्रोल करायचं आहे स्लाइड अप करायचं आहे
म्हणजे तुम्हाला येऊन इकडे बसला पाहिजे किंवा स्क्रोल करायचं आहे किंवा ब्लिंकिंग आला पाहिजे, म्हणजे बिहेवियर त्याचं काय असलं पाहिजे. त्या जो टेक्स्ट आहे त्याला मार्कुल आपण जे टेक्स्ट लाय हे करणार अप्लाय करणार आहे, तर ते कशा पद्धतीने. एक मिनिट, हॅलो. हा हो, सलग 2 लेक्चर आहे, ते थांब जरा, सलग 2 लेक्चर आहेत, एक अजून 5-10 मिनिट. हा डायरेक्शन दुसरा जो आहे, डायरेक्शन कशाने वापरतो आपण, कोणत्या साईडने सर स्क्रोलिंग करायचे. हा म्हणजे कुठल्या साईडन स्क्रोल, म्हणजे डायरेक्शन काय असलं पाहिजे. लेफ्ट साईड, आता आधी आपण इथं मार्केट समोर बोलायचं मागल्याशी तुम्हाला ते लक्षात येणार, ज्यांनी बघितलं बघितले त्याला माहित नाही. कुठून डायरेक्शन याचं काय रे, लेफ्ट साइड यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, हा जे मार्क्यू स्क्रोल होतोय किंवा ही जी इमेज वरती बघा स्क्रोल होते, ते कुठल्या साईडनं कुणीकडे जाते रे, लेफ्ट करून राईट कडे जाते. म्हणून ते डायरेक्शन त्याचं काय आलं की लेफ्ट, लेफ्ट म्हटल्यानंतर तो लेफ्ट न राईटला जाणार, राईट म्हटल्यानंतर राईट न लेफ्टला जाणार, अप म्हटलं का खालून वर जाणार, डाऊन म्हटलं का वरून खाली टेक्स्ट स्क्रोल होणार. म्हणजे त्याचं डायरेक्शन कुठलं असलं पाहिजे, जे स्क्रोल होतंय, जे टेक्स्ट स्क्रोल होतं, जे इमेज स्क्रोल होते, जे काय तुम्ही स्क्रोल कराल ते स्क्रोलचं डायरेक्शन काय आहे ते तुम्ही तिथे देऊ शकता डायरेक्शन मध्ये. त्यानंतर स्क्रोल अमाऊंट काय आहे, स्क्रोल अमाऊंट स्पीड आहे. हा स्पीड आहे, म्हणजे जे काय तुमचं बघा, आता हे जे शब्द होतात ना, हे म्हणजे जे टेक्स्ट जे स्क्रोल होतात ना, इथे या ठिकाणी टेक्स्ट स्क्रोल होतात, इमेज स्क्रोल होते, तर याचं स्पीड काय, स्पीड किती ठेवायचं तुम्हाला, अजून स्लो करायचं आहे की वाढवायचं आहे, हे तुम्ही त्या स्क्रोल अमाऊंट वर ठरवू शकता. स्क्रोल अमाऊंट कशासाठी वापरतो आपण, तर मेंटेन द स्पीड, कंट्रोल द स्पीड, म्हणजे त्या टेक्स्ट किंवा इमेज जे काही तुम्ही जिथे वापरला असाल त्याचं तुम्हाला स्पीड मेंटेन करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्क्रोल अमाऊंट हे ऍट्रिब्यूट वापरताय. ओके, त्यानंतर ऑन माउस स्टॉप अँड ऑन माउस स्टार्ट, दोन फंक्शन वापरलेत आपण, दिस डॉट स्टॉप, दिस डॉट स्टार्ट, म्हणजे मार्किंग मध्ये दोन आपण फंक्शन वापरले, दिस डॉट स्टॉप आणि दिस डॉट स्टार्ट, हे कशासाठी वापरतो आपण रे, मार्क्यू टॅग वरती किंवा आपल्या हेडिंग वरती किंवा पिक्चर वरती तेव्हा ते स्टॉप झालं पाहिजे, जेव्हा आपण त्याच्यावरती रिमूव्ह करेन तेव्हा ते परत स्क्रोल झालं पाहिजे, परत स्क्रोल झालं पाहिजे. बरोबर आहे, बघा जे कोण लेक्चरला नव्हते त्यांनी हे जे काय सांगतात ना, मला तुमचे तीच विद्यार्थी आहेत, तुमच्यातलेच विद्यार्थ्यांनी सांगतात, ते फक्त ऐकून घ्या, परत तुमचं नॉलेज परत रिवायवल करा. म्हणजे तुमच्या तुम्ही जर नसाल लेक्चरला तर थोडं समजून घ्या की मार्क्यू टॅग मधले कुठले ऍट्रिब्यूट, बघा 3-4 ऍट्रिब्यूट आपण बघितले, बिहेवियर कशासाठी वापरतो, त्यानंतर स्क्रोल अमाऊंट कशासाठी वापरतो, डायरेक्शन कशासाठी वापरतो, हे सगळं आपण बघितलं, ते कसं युज करायचं ते तुम्हाला जर समजत नसेल तर मला विचारा, परत मी तुम्हाला सांगेन कसं करायचं ते. नसेल तर यश आहे, आकाश आहे, सुजाता आहे, बाकीचे विद्यार्थी आहेत जे होते रेग्युलर, त्यांनी सुद्धा ते बरेचसे प्रॅक्टिस केलेले आहेत, त्यांचे पण काही कन्सेप्ट असेल तर तुम्ही विचारा. ओके, तर आता त्यांनी सांगितलं बघा, माउस ज्यावेळेस मी ऑन ओव्हर, म्हणजे माझा जो कर्सर आहे ना, कर्सर याच्यावरती नेल्यानंतर तो काय होतो, टेक्स्ट स्टॉप होतोय. आता इमेज मला इवरची स्टॉप करायची, तर माउस गेल्यानंतर काय होणार, इमेज बघा या ठिकाणी स्टॉप होते, म्हणजे ऑन माउस ओव्हर दिस डॉट स्टॉप, स्टॉप म्हणजे त्या ठिकाणी थांबायचं, म्हणजे मला बघायचं मी त्याच्यावरती माउस नेला, कर्सर नेला तर तो स्टॉप होतो, आणि ज्यावेळेस मी माउस काढेल त्यावेळेस तो परत स्टार्ट झाला पाहिजे, म्हणजे तुम्ही स्टॉप करताय पण तो स्टार्ट पण झाला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस माउस काढेल त्यावेळेस ऑटोमॅटिक तो स्टार्ट होतो, मग त्यासाठी आपण काय केलंय की त्यातलं दुसरं वापरलंय कुठलं, ऑन माउस ओव्हर स्टार्ट, सॉरी आउट, आउट स्टार्ट, ओव्हरला थांबला पाहिजे, आउटला चालू झाला पाहिजे. बरोबर, ऑन माउस आउटला काय होते बघा, स्टार्ट होते आणि ओव्हरला स्टॉप होते. हे झाले मार्क्यूचे ऍट्रिब्यूट,
मार्केट टॅग तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. म्हणजे मार्केट टॅग कशा पद्धतीने यूज होतो, वर्क कसा होतो, त्याचे ऍट्रिब्यूट कुठले आहेत. ओके, त्यानंतर इमेजेस. इमेज कशा घ्यायच्या, इमेज म्हणजे जे इमेज दिसतात तुम्हाला ते इमेज कशा घेतो आपण, तर आय एम जी. एसआरसी म्हणजे काय सर? सोर्स इमेजचा सोर्स म्हणजे इमेज तुमची कुठल्या फोल्डर मध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आलाय, ठेवली आहे तुम्ही, त्याचा पाथ असतो. जसं की आता ह्या वेबसाईटच्या फोल्डर मध्ये आपण आय एम जी नावाचा एक फोल्डर तयार केला आणि त्याच्यामध्ये तुमच्या इमेज टाकलेल्या आहेत आणि त्या इमेज आपण तिकडे घेतोय वेबसाईट मध्ये. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, त्या इमेजचा एसआरसी सोर्स पाथ तुम्हाला त्या ठिकाणी डिफाईन केला पाहिजे. img/1.png अशा नावाने तुम्हाला पाथ त्या ठिकाणी सेट केला पाहिजे. बरोबर आहे, हा झाला एसआरसी. त्यानंतर विड्थ हाईट, हे आपण रेग्युलर आहे, रेग्युलर टॅग आहे जे तुम्हाला त्या इमेजची हाईट आणि विड्थ डिफाईन करण्यासाठी आपण वापरला जातो. मग इमेज टॅग हा या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा चालू होतो आणि शेवटी या ठिकाणी असा क्लोज होतो. मग इमेज तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. ओके, अँकर टॅगचा यूज काय आहे सर? आपण अँकर टॅग हा एखाद्या पेजला लिंक द्यायची असेल किंवा एखादी लिंक तुम्हाला क्रिएट करायची असेल, म्हणजे त्याच्यावरती एखाद्या शब्दावरती, एखाद्या पेज वरती, एखाद्या मेनू वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजला गेला पाहिजे किंवा दुसरीकडे तो हायपर लिंक झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला अँकर टॅग वापरतो. अँकर टॅग कुठला आहे? ए. ए टॅग हा त्या ज्या गोष्टीला तुम्हाला लिंक द्यायच्या, म्हणजे समजा गॅलरीला लिंक द्यायच्या, तर त्या गॅलरीच्या वर्डच्या अगोदर तुम्ही हा अँकर टॅग सुरू होतो, गॅलरीच्या नंतर हा इथं क्लोज होतो. ओके, आणि कॉन्टॅक्ट हा याच्या अगोदर सुरू होतो आणि याच्या नंतर हा क्लोज होतो. बरोबर, अशा पद्धतीने अँकर टॅग यूज करतो. HREF ज्या पेजला तुम्हाला लिंक द्यायचं त्या पेजचं आपण नाव या ठिकाणी एंटर केले आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ती आपण लिंक केले. ओके, अँकर टॅग तुमच्या लक्षात असेल. मला वाटतं आज बऱ्यापैकी आपण पाठ्यपाठ सर्व मला वाटतं रिवाइज घेतला आपण, म्हणजे आपण काय काय शिकलोय अजून तरी बऱ्यापैकी राहिला असेल काय काय, तर ते असू दे. जे महत्वाचं आहे ते आपण रिवाइज घेतलं, तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला डायरेक्ट आपल्याला बाकीचे जे राहिलेलं आहे ते राहिलेलं आपण पाठ बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुमचं जे आपलं झालंय त्याचं थोडस प्रॅक्टिस व्हायला हवं आहे आणि त्याचं जे तुम्हाला सब्जेक्ट सांगितले त्या टॉपिकच्या नुसार तुम्ही ते तयार करायला घेतलं तर तुमचं प्रॅक्टिस होईल आणि त्यानुसार तुमचे हे सर्व टॅग्स असतील हे सर्व तुमच्या लक्षात राहतील. टेसेस म्हणजे काय, हे गोष्टी काय काय असतात, त्या वेगवेगळे टॅग कुठल्या कुठल्या आहेत, आपण जे स्ट्रक्चर करतो स्ट्रक्चर कसं तयार करतं, ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात राहतील. आणि त्यानंतर आपलं बाकीचं जे पुढचं आहे, आता एखादा ऑलरेडी डिझायनर टेम्पलेट आहे, ते टेम्पलेट कसं घ्यायचं, ते कसं वापरायचं, मला वाटतं मी तुम्हाला हे पण शिकवलेलं होतं, स्प्रेडशीट सॉरी जे आपल्या ड्रीमवेअर मध्ये जे इनबिल्ट जे टॅग आहे, इनबिल्ट जे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीचा युज करून तुम्हाला मेनू कसे घ्यायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये वेल डिफाईन्ड मेनू आपण घेतलेले होते. बरोबर आहे, त्यानंतर अकाउंटिंग पॅनल घेतला होता, टॅप पॅनल घेतले होते, ह्या पण गोष्टी तुम्हाला मी शिकवलेल्या आहेत. पण त्या पण तुम्ही वापरायच्या आहेत, त्याच्यात काढायचं असतं परत विचारा. आपण त्याच्यातलं कसं एडिटिंग करायचं हे नेक्स्ट लेक्चरला थोडस एकदा रिव्हाइवल आपण त्यातलं एडिटिंग कसं करायचं ते थोडस बघू आणि त्यानंतर राहिलेला पार्ट जो आहे तो आपण चौथ्या चॅप्टर मधल्या काही गोष्टी झाल्या असतील शेवटच्या चॅप्टर मधल्या त्या पण आपण शिकून, प्लस आपल्याला वेगळं टेम्पलेट डिझायनिंग मधलं कसं वापरायचं, टेम्पलेट घेऊन आपण आपली वेबसाईट कशी अतिशय सुंदर बनवायची ते पण आपण बघणार आहोत. ओके, त्यामुळे इथून पुढे जे लेक्चरला कंटिन्यू प्रेझेंट राहायचं आहे कुणीही अब्सेंट लेक्चर राहायचं नाही आणि बाकीचे जे अब्सेंट आहेत त्यांना पण सांगा, त्यांना पण प्रेझेंट राहायला सांगा. ओके, आणि काय अडचण असतील तर डायरेक्ट तुम्ही यश जवळ सांगा, यश मला सांगेल किंवा तुम्ही डायरेक्ट मला फोन करून विचारला तरी चालेल. जर मला डायरेक्ट फोन करून विचारायला तुम्हाला कसं वाटत असेल तर यश आहे, आकाश आहे, परत सोहन पण असतो लेक्चरला बऱ्यापैकी, श्रद्धा पण असते बरोबर आणि सुजाता पण असते, मुलींच्यात सुजाता असते, श्रद्धा असते, तर बाकीच्यांनी त्यांना विचारलं तरी चालतं, त्यांनी माझ्याकडे पोहोचू द्या. तर बाकीचे कोण अजून प्रेझेंट नसतील त्यांना प्रेझेंट राहायला सांगा. ओके, आकांक्षा साबळे बऱ्याच दिवसात आले लेक्चरला.
ऍडमिशन घेतलं का आकांक्षा तू? आकांक्षा घेतलंय ना? संकेतला ऍडमिशन घ्यायला सांग ना, ऍडमिशन त्याला अजून घेतलं ना, नाही माहिती त्याला ऍडमिशन नाही घेतलं. बाकीचे अजून कोण राहिले त्यांना पण सांगा ऍडमिशन घ्यायला सांगा. आसिफ पण बऱ्यापैकी लेक्चरला असतो सगळ्या. आसिफ तू पण प्रॅक्टिस कर जरा, ह्यांच्या लेवलला आहे तू पण. ओके ठीक आहे, चलो बाय.